नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, माझ्यासोबत बघताय तुम्ही आदू आहे, आदर्श मयेकर. याला बघून तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल की मी आज कशासाठी आलो. नक्कीच आम्ही आज मासेमारी करण्यासाठीच आलो आहे. खाडी क्षेत्रातील मासेमारी बघणार आहोत पुन्हा एकदा आपण. आणि कसं आहे, मागच्या वेळेस जेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता ना, तो समुद्रकिनाऱ्यावरील खडपातली मासेमारी बघितली होती आणि आज आपण खाडी क्षेत्रातील मासेमारी बघणार आहोत. जाळी सकाळी सोडून ठेवल्या अजूनही, तर सकाळी त्याला वाटतं एक 20 ते 25 शेतड मिळाले होते. तर आता पुन्हा बघूया किती काय मिळतं आहे. आणि आता आपण जाणार आहोत तराफ्यावरून. मित्रांनो, एक वेगळी मजा असणार आहे, व्हिडिओत शेवटपर्यंत राहा. तर समोर बघताय ना, हे संपूर्ण खाडी क्षेत्र आहे, खाडी आहे ही. आणि समोर दिसत आहेत हे MTDC जे टेंट आहेत तिथे. आणि इथे बघताय ना, तिकडे आदू गेला आहे त्या बाजूला तराफा आणण्यासाठी. त्या तराफ्यावरून आपण जाणार आहोत. आणि इथे समोरच तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण समोर जिथे बघताय ना जाळं टाकलेलं आहे. तर बघूया मित्रांनो, जाळ्यात किती मासे आणि कोणते मासे मिळत आहेत ते. आणि मित्र बघताय ना, आपला तराफा आलेला आहे. इथे बघताय बसलोय मी पाय वगैरे पसरून, आणि आदू आपल्याला मध्य तराफा ओढत ओढत मध्ये घेऊन जातोय. तुमच्याला बघा लक्षात येत असेल, इथे असं जाळं असं पसरवून ठेवलं आहे. आणि बघा छोटा क्रॅब पण आहे. आहेत मासे ना मित्रांनो, बऱ्यापैकी मासे आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असतील. कोणता आहे रे? शेतड ना. आणि खरंच मित्रांनो, सुरुवात चांगली झालेली आहे, शेतड मी आलेले आहेत. बघा आदू कसा झोपून वगैरे तराफ्यावर बसलाय. आणि इथे बघताय ना बघा शेतड ना, शेतड आहे. आणि दुसरं काय, क्रॅब ना, कुरले आहेत खेकडे म्हणतो ज्याला, तर ते आहेत. आमची आता जमवाजमव चालू झालेली आहे. आदूचा चेहरा बघण्याला काय एकदम, मला येताना सांगत होता काय भेटलं तर बघूया नशिबावर असतं. पण खरंच मित्रांनो, नशिबावर देखील असतं, पण असं आजचं आपलं नशीब कायम जोरावर असतं. का बघा शेतळ, आणि दुसरं पण शेतळ आहे. तराफ्याच्या पुढच्या टोकाला बसून आदू जाळं पालवतोय. जाळं पालवणे म्हणजे आमचा पालवणे ग्रामीण शब्द आहे. पालवणे म्हणजेच काढणे. सकाळी टाकलं होतं जाळं, बघूया आता काय काय मिळतंय. आणि इथे बघताय ना कोणता मासा आहे ते, दोन हे बघा, दोन शेतळ आहेत लागोपाठ जवळ. आण जरा हे बघताय ना बघा, शेतळ आहेत. आज लॉटरी आहे शेतळची. वारा आहे ना, वाऱ्याने शेतड आहे. वारा म्हणजे खाडीत चढतात का मित्रांनो? आधी जसं म्हणणं, जेव्हा वारा होतो ना समुद्रात वगैरे, तर ते त्यामुळे शेतड या खाडी क्षेत्रात चढतात. आणि बघा ते पूर्ण असं खाडीचं पात्र आहे, अगदी वरपर्यंत गेली आहे खाडी. मागे आपण तिथे तराफा घेऊन गेलो होतो आणि अगदी एकच शेतळच मिळाला होता. आणि नंतर आहे ना त्या बाजूला त्याच्या छोट्या बोटी दिसत असतील, तिथे जाऊन आपण पागाने जी मासेमारी केली होती, अगदी तुफान मासेमारी केली होती. प्रत्येक पागात आदू मासे पागत होता. ओके, आज काय मिळतं आपल्या या जाळ्यात? हां बघा, अजून एक शेतळ मिळालेलं आहे. आता बंद मिळाले, 5-6 मासे आहेत. शेतळ 5-6 आहेत. बघूया अजून काय मिळतंय पुढे. बघा मित्रांनो, बघताय ना किती आहेत, 5 एकाच बाजूला 5-6 शेतळ मिळालेले आहेत. बघा ते पडला, बघा एक त्यातला पडला, वरचे वर अडकला होता, पण बाकीचे 5 मिळाले. पकडायला पाहिजे होतं
नशिबात नव्हता, पण पाच शेतड आपल्या नशिबात आहे बघा. आणि बऱ्यापैकी चांगली साईज आहे हे बघा. चला पुन्हा एकदा एक शेतड मिळालाय बघा. शेतडची मेजवानी चांगलीच होणार आहे. 101 शेतडच मिळत आहेत. शेतड आज शेतडचा दिवस आहे. ते बघताय ना बघा, हे जाळं असं लांबपर्यंत पसरवत आलेलं आहे. आणि इथे परत किती आहेत? टोटल 5 शेतड मिळालेत हे बघा. हे इथे 3 दिसत आहेत आणि त्या बाजूला ते बघा 2 दिसत आहेत. तर परत एकदा आपल्याला म्हणजे सांगितल्याप्रमाणे शेतडची मेजवानीच आहे. हे बघा, हे तिथपर्यंत अगदी हे ना, हे बघा तो जो धक्का दिसतोय ना, तिथपर्यंत जाळं पसरवून ठेवलेलं आहे. आणि आत्ता आम्ही बरोबर एक अर्ध्या खाडीत आलेलो आहोत. हे बघा शेतड मिळतात. बघा मित्रांनो, बऱ्यापैकी शेतड मिळालेले आहेत. जवळजवळ पाऊ म्हणजे अर्ध्याच्या थोड्या खाली झापली अशी भरलेली आहे पूर्ण शेतड. आहे बघा, शेतडच शेतड. आहेत ना अजून? हे बघा अजून 2 आहेत. मला सांग अदू, हे आपण जाळं इथे लावतो कधी? पाणी सुकल्यावर सकाळी लावतो ना. आणि हे पालवतो म्हणजे आपण इथले मासे कधी आता पाणी ओढताना काढतो की भरलेलं असलं तरी चालतं? पाणी भरलेलं पण चालतं. काढताना सकाळी सुकं पाणी काय ते सकाळी काढताना परत सुकं पाणी पाहिजे. ओके, हे जाळं काढताना मित्रांनो सुकं पाणी पाहिजे, म्हणजे लावताना हे जाळं सोडताना पाण्यात सुकं पाणी पाहिजे. आणि सकाळी जेव्हा काढतो पूर्णपणे तेव्हा देखील सुकं पाणी पाहिजे. काय ते ठीक आहे मग. हां, तरफ्यावरून काढायचं कसं पण चालतं. लाशा, लासा मासा ना. बघा लासा मासा एक मिळाला. मित्रांनो इथे कुर्ली मिळालेली आहे. आता काय म्हणतात तिला? पिसोळी. पिसोळी म्हणतात ग्रामीण शब्द आहे. बघा गेले त्याच्या टेंगे बाजूला गेले, नाही तर जर आजूला पकडलं नसतं तर आज प्रॉब्लेम झाला असता. बघा टेंगे बाजूला करून मग. पण काही जणांच्या अंगी अशी असं कौशल्य असतं ना की पूर्ण डेंग्यासहित कुर्ली पकडतात. पण आपल्याला ती रिस्क घ्यायची नाही, कारण एकदा डेंगा पकडला ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. अजून आहे बघा मोठा खेकडा आपल्याला सापडलेला आहे. त्याचा डेंगा बघा केवढा मोठा आहे. आता हे काढताना थोडी कसरत करावी लागणार आहे. हा बघा खरंच म्हणजे त्याचा डेंगा एवढा मोठा आहे ना, जर चुकून आपल्या अंगठ्याला पकडला किंवा बोटाला पकडला ना तर खरंच म्हणजे इजा होते. त्यामुळे या खेकड्यांना पकडताना जरा सावकाश पकडायचं. तो बघ इथे मस्ती करतोय, झापलीच्या बाहेर येतोय. बांधून ठेव झापली व्यवस्थित. बघताय ना परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे. अगदी त्या टोकापासून आम्ही जाळं पालवत पालवत आलो आणि त्या किनाऱ्याला चाललोय. 15 ते 20 दरम्यान शेतड मिळाले आणि 2 कुर्ल्या. ॲक्च्युली कुर्ल्या बऱ्याच सापडल्यात पण त्या आम्ही घेतल्या नाहीत. एक मोठी कुर्ले होते बऱ्यापैकी साईज ना, त्याच घेतलेत. तर असा होता एक मासेमारीचा प्रकार, जाळं लावून केलेली मासेमारी आणि खाडी क्षेत्रात केलेली मासेमारी. मित्र हो, मासेमारी करणं खरंच म्हणजे एक जिकिरीचं काम मी नेहमीच म्हणत असतो.
पण मासे मिळाले ना तर त्या मेहनतीला मेहनतीचं फळ आपल्याला मिळत असतं. सकाळी येणं, जाळं लावणं, त्यानंतर जाळं पालवणं, म्हणजे आता आपण जसं पालवतोय ना तसं जाळं पालवणं हे खूप मेहनतीचं काम आहे. आणि मासे मिळाले तर मग काय चंगीच असते. चंगी आमचा ग्रामीण शब्द आहे, चंगी चंगळ. तर अशा प्रकारे हे बघा, एक जलविहार किंवा पाण्यावर तरंगण्याचा आनंद, मनसोक्त आनंद घेतो आहे. आदूला त्याची सवयच झाली आहे, पण मी अधूनमधून येत असतो आदू. म्हणजे हा जवळजवळ मी ह्या तराफ्यावरून माझी दुसरी वेळ आहे यायची. तर मित्र हो, आवर्जून तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की आपले पंचकृषीतले जे मित्रमंडळी आहे त्यांना खास करून मी सांगू इच्छितो, आपला हा आदू आहे आदर्श मयेकर, तर मासे तो विकत असतो. हे जे आपण आता पकडलेले आहे खाडी क्षेत्रात असेल किंवा समुद्रातील मासे जे आपण पकडतो किंवा पाकतो, तर तो विकत असतो मासे. जर तुम्हाला कोणाला मासे हवे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर कुठेतरी नंबर शो होत असेल आदूचा, तर त्या नंबरवर कॉल करून आधी विचारा. जर उपलब्ध असतील मासे आदूकडे तर तो नक्कीच तुम्हाला देईल, योग्य दरात देईल. आणि इतर आपले जे व्यूवर्स आहेत त्यांना देखील सांगू इच्छितो, जर तुम्ही गणपतीपुळे पर्यटन किंवा मालगुण पर्यटन करत असाल आणि तुम्हाला इथे लोकल फिश, इथे जे लोकल खाडीत मिळणारे समुद्र किनाऱ्यालगत मिळणारे फिश खायची इच्छा असेल, म्हणजे मोहीर असेल, तांबुशी असेल, त्यानंतर कोकेर, अजून कोणते मिळतात, अजून मासे आपल्याकडे कोणते मिळतात, बोयरा, ओके, बोयरा वगैरे, असे लोकल फिश इथले खायचे जर तुम्हाला इच्छा असेल ना, तरी देखील तुम्ही मालगुणला किंवा गणपती पण ओके कुर्ल्या पण असतात म्हणजे खेकडे, तर आदूला नक्की फोन करा. जर उपलब्ध असतील तर आदू तुम्हाला नक्कीच देईल मासे. तर मित्र हो, असा होता आजचा व्हिडिओ. हे बघा, अगदी तराफ्यावर बसूनच या व्हिडिओची समाप्ती करतोय. तर मित्र हो, बघताय ना, हे बघा एवढे मासे मिळालेले आहेत. अगदी आदूने मस्तपैकी एक सर्कल शेपमध्ये त्यांना लावलेले आहेत, आणि मध्ये हे खेकडे आणि हा ताऊज मासा. बाकीचे सर्व आहेत ना हे शेतळ आहेत.